वेलकम टू महाराष्ट्र इंजिनियरिंग अकॅडमी बेसिक मैथमेटिक्स की अपन एक वीडियो सीरीज स्टार्ट करत आहोत। तो वीडियो सीरीज ये पहिलं लेक्चर है, त्यामध्ये अपन MSBT च्या एग्जाम मध्ये विचारले जाणारे इम्पॉर्टंट क्वेश्चन अपन इथे सॉल्व करणार आहे। बघा, बेसिक मैथमेटिक्स फर्स्ट इयर सेमिस्टर 1 आई स्कीम, म्हणजे आई स्कीमचा जो क्वेश्चन पेपर आहे त्यानुसार कुठले क्वेश्चन इथे इम्पॉर्टंट आहेत किंवा कुठल्या क्वेश्चन मध्ये कोणत्या टॉपिकवरती क्वेश्चन विचारले जातात ते अपन इथे बघणार आहेत। आणि मोस्टली 4 मार्क्स ते 6 मार्क्सचे क्वेश्चन अपन इथे सॉल्व करणार आहे। तो ही व्हिडिओ सीरीज तुम्ही जरूर फॉलो करा, याचा नक्की तुम्हाला तिथे फायदा होईल। मग याचा हे लेक्चर नंबर 1 आहे आणि फर्स्ट लेक्चरमध्ये आपण इथे सॉल्व करणार आहे सॉल्व द इक्वेशन बाय युजिंग क्रॅमर्स रूल। क्रॅमर्स रूल म्हणजे डिटर्मिनंटचा टॉपिक आहे, डिटर्मिनंटच्या टॉपिकवरती इथे आपण न्यूमेरिकल सॉल्व करणार आहे। हा जो क्वेश्चन आहे म्हणजे अशा टाईपचा क्वेश्चन क्वेश्चन नंबर 2 येतो 4 मार्क्ससाठी। बघा, प्रॉब्लेम बेस्ड ऑन द क्रॅमर्स रूल, अशा प्रकारचा एक क्वेश्चन तिथे येईल क्वेश्चन नंबर 2 4 मार्क्ससाठी। एकदम इम्पॉर्टंट आहे, तर आपण सोल्युशनला स्टार्ट करू। बघा, सॉल्व द इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल, x+y+z = 3 and x-y+z = 1 and x+y-2z = 0। बघा, इथे आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचे आहे, म्हणजे यू हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एक्स वाय अँड झेड। बघा, त्या अगोदर मी तुम्हाला सांगेन, म्हणजे सोल्युशन स्टार्ट करण्याअगोदर तुम्हाला जर पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र इंजिनिअरिंग अकॅडमी ते तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। तसेच तुम्हाला MSBT सिलेबस, क्वेश्चन पेपर अँड सोल्युशन आणि रेकॉर्डेड कोर्सेस हवे असतील तर आपलं जे ॲप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा, त्याची लिंकसुद्धा तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। आता आपण सोल्युशनला सुरुवात करू। बघा, सर्वात पहिले आपलं गिवन लिहून घ्यायचं आहे, स्टेप वनपासून फॉलो करू। स्टेप 1, राईट इक्वेशन इन स्टँडर्ड फॉर्म। बघा, इक्वेशन तुम्हाला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं आहे। स्टँडर्ड फॉर्ममध्ये म्हणजे काय? बघा, पहिलं इक्वेशन इथे लिहितो मी, x+y+z = 3। बघा, इथे तुमचे जे व्हेरिएबल आहेत x, y, z एका साईडला पाहिजे आणि तुमचा कॉन्स्टंट एका साईडला पाहिजे। कधी कधी काय होतं ते मिक्स असतात, म्हणजे कदाचित झेड समजा इकडे असेल तर सगळे ते तुमचं जे व्हेरिएबल आहे ते एका साईडला आले पाहिजेत, म्हणजे x, y, z एका साईडला आणि कॉन्स्टंट एका साईडला। देन x-y+z = 1। देन x+y-2z = 0। बघा, इथे तुमचं इक्वेशन ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्ममध्ये होतं, म्हणजे एका साईडला x, y, z आणि तुमच्या राईट साईडला तुमचे सगळे कॉन्स्टंट आहेत। देन स्टेप टू फाइंड आउट करू, डिटर्मिनंट फॉर एक्स, डिटर्मिनंट फॉर वाय अँड डिटर्मिनंट फॉर झेड। बघा, सर्वात पहिले डिटर्मिनंट फाइंड आउट करू, डी। एकदम सिंपल न्यूमरिकल आहे, असा एक न्यूमरिकल 100% तुमच्या एक्झाममध्ये येणार इन क्वेश्चन नंबर 2 4 मार्क्ससाठी। बघा, आता डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे। बघा, इथे x, y, z म्हणजे इथे काय व्हॅल्यू असणार? 1, 1, 1। इथे काय नाही म्हणजे काय असणार? 1, 1, 1 1, 1, 1। देन नेक्स्ट 1, -1, 1 1, -1, 1। देन 1, 1, -2 1, 1, -2। फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट डी, डीची व्हॅल्यू फाइंड आउट करू। तर बेसिक तुम्हाला इथे माहिती असलं पाहिजे, हा पहिलावाला प्लस असतो, दुसरावाला मायनस, तिसरावाला प्लस। बघा, डीची व्हॅल्यू फाइंड आउट करू, 1। तर 1 लोकेशन काय आहे? बघा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, 1 जे लोकेशन आहे ती रो आणि ती कॉलम आपल्याला कॅन्सल करायची आहे। बघा, 1 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम गेट कॅन्सल, तुमचं राहिलं काय? -1, 1, 1, -2। याचं क्रॉस मल्टिप्लाय करायचं, -1 × -2 + 2। देन मध्ये मायनस साईन, बाय डिफॉल्ट इथे मायनस साईन असते, -1 × -2 + 2। देन मायनस साईन, 1 × 1 1। देन +1 झालं, देन -1। आता -1 जे लोकेशन आहे, बघा, फर्स्ट रो सेकंड कॉलम गेट कॅन्सल, फर्स्ट रो सेकंड कॉलम गेट कॅन्सल, राहिलं काय? 1 1 1 -2। क्रॉस मल्टिप्लाय, मग क्रॉस मल्टिप्लाय करताना असंच क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे, तुमचं आन्सर रॉंग होऊन जाईल, 1 × -2 - 2। देन मध्ये मायनस साईन, हा मायनस साईन इथे बाय डिफॉल्ट असतो, 1 × -2 - 2। देन मायनस साईन,
वन इंटू वन वन, देन प्लस वन, प्लस वन झालं, मायनस वन झालं, परत प्लस वन, प्लस वनचं जे लोकेशन आहे फर्स्ट रो थर्ड कॉलम गेट कॅन्सल, राहिलं काय वन मायनस वन वन वन, तर क्रॉस मल्टिप्लाय करा, वन इंटू वन वन, देन मायनस साईन, मायनस वन इंटू वन काय होईल मायनस वन, बघा वन इंटू वन वन, देन बाय डिफॉल्टवाली मायनस साईन, मायनस वन इंटू वन काय होईल मायनस वन, आणि मायनस मायनस काय होईल प्लस वन. तुमचं डीचं आन्सर आहे, डीचं आन्सर फाइंड आउट करू, डायरेक्ट कॅल्क्युलेटरमध्ये फाइंड आउट करा, वन ब्रॅकेटमध्ये टू मायनस वन, मायनस वन ब्रॅकेटमध्ये मायनस टू मायनस वन, देन प्लस वन वन प्लस वन, डीचं तुमचं आन्सर येते सिक्स, डीचं तुमचं आन्सर येते सिक्स. नंतर त्याला प्रॉपरली प्रेझेंट करा, आन्सरला तुम्हाला प्रॉपरली प्रेझेंट करता आलं पाहिजे. डिटर्मिनंटचं आन्सर आलं सिक्स, देन डिटर्मिनंट फॉर एक्स, डिटर्मिनंट फॉर एक्स फाइंड आउट करू, एकदम सिंपल आहे डिटर्मिनंट फॉर एक्स सुद्धा. सिंपली काय करायचं आहे, ज्या एक्सच्या व्हॅल्यू आहेत, बघा तुम्हाला मेन डिटर्मिनंटमध्ये यायचं आहे, ज्या एक्सच्या व्हॅल्यू आहेत वन वन वन, त्यांना रिप्लेस करायचं आहे ह्या कॉन्स्टंट बरोबर, थ्री वन झिरो, त्यांना रिप्लेस करतो थ्री वन झिरो, थ्री वन झिरो म्हणजे ह्या एक्सच्या व्हॅल्यूला रिप्लेस केलं थ्री वन झिरो ह्या कॉन्स्टंट व्हॅल्यू बरोबर, थ्री वन झिरो, बाकी व्हॅल्यू सेम, वन मायनस वन 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 मायनस टू, देन इथे व्हॅल्यू फाइंड आउट करू, सेम तीच प्रोसिजर, बघा सेम असा एक न्यूमेरिकल तुमचा एक्झाममध्ये येईल, सेम तीच प्रोसिजर फॉलो करायची, परत इथे प्लस मायनस आणि प्लस, प्लस मायनस प्लस, बघा थ्रीपासून स्टार्ट करायचं आहे, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम गेट कॅन्सल, लक्षात घ्या फर्स्ट रो फर्स्ट कॉलम गेट कॅन्सल, राहिलं काय मायनस वन 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 मायनस टू, यांचं क्रॉस मल्टिप्लाय, मायनस वन इंटू मायनस टू प्लस टू, देन मध्ये मायनस साईन, वन इंटू वन वन, देन मायनस वन, बघा हा वाला मायनस वन, फर्स्ट रो सेकंड कॉलम गेट कॅन्सल, राहिलं काय वन वन झिरो मायनस टू, क्रॉस मल्टिप्लाय, वन इंटू मायनस टू मायनस टू, मध्ये मायनस साईन बाय डिफॉल्ट, वन इंटू झिरो झिरो, देन प्लस वन, प्लस वन, फर्स्ट रो थर्ड कॉलम गेट कॅन्सल, राहिलं काय वन मायनस वन झिरो वन, देन क्रॉस मल्टिप्लाय, वन इंटू वन वन, देन मायनस साईन, वन इंटू वन वन, देन मायनस साईन, झिरो इंटू मायनस वन झिरो, तर डिटर्मिनंट फॉर एक्स, डिटर्मिनंट फॉर एक्स तुमचं आन्सर येतं आहे थ्री ब्रॅकेटमध्ये टू मायनस वन मायनस वन मायनस टू मायनस झिरो प्लस वन वन मायनस झिरो, तुमचं आन्सर आहे डिटर्मिनंट फॉर एक्स सिक्स, याला ब्रॅकेट करा आन्सरला. जेवढं तुमचं चांगलं प्रेझेंटेशन असेल तेवढं तिथं पेपर चेक करण्याचं काम तिथे कमी होईल, म्हणजे तो पटापट तिथे तुमचं आन्सर पुढे चेक करत जाईल. हे झालं तुमचं डिटर्मिनंट फॉर एक्स, देन डिटर्मिनंट फॉर वाय, डिटर्मिनंट फॉर वाय फाइंड आउट करू, एकदम सिंपल आहे ते सुद्धा. सिंपली इथे काय करायचं आहे, या मेन डिटर्मिनंटमध्ये यायचं, ज्या वायच्या व्हॅल्यू आहेत वन मायनस वन वन, बघा वन मायनस वन वन, म्हणजे हा वायच्या ज्या व्हॅल्यू आहे त्याला रिप्लेस करायचं कॉन्स्टंट बरोबर थ्री वन झिरो, इथे रिप्लेस केलं थ्री वन झिरो, बाकी व्हॅल्यू सेम वन 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 वन, देन वन वन मायनस टू, सिम्पली सेम प्रोसिजर, पहिला वाला प्लस प्लस मायनस प्लस, व्हॅल्यू फाइंड आउट करू, वन तुमचा, बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, वनचं जे लोकेशन आहे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम गेट कॅन्सल, राहिलं काय वन वन झिरो मायनस टू, वन इंटू मायनस टू मायनस टू, मध्ये मायनस साईन, वन इंटू झिरो झिरो, देन मायनस थ्री, बघा मायनस थ्री, फर्स्ट रो सेकंड कॉलम गेट कॅन्सल, राहिलं काय वन 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 मायनस टू, वन इंटू मायनस टू
माइनस टू मध्ये माइनस साइन, वन इंटू वन वन, देन प्लस वन, बघा प्लस वन, फर्स्ट रो थर्ड कॉलम गेट कॅन्सल, राहिलं काय वन 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 झिरो, क्रॉस मल्टिप्लाय करा, वन इंटू झिरो झिरो, देन मायनस साईन, वन इंटू वन वन, बघा डिटर्मिनंट फॉर वाय, डिटर्मिनंट फॉर वायचं तुमचं आन्सर येतं आहे वन ब्रॅकेटमध्ये मायनस टू मायनस झिरो मायनस थ्री मायनस टू मायनस वन, देन प्लस वन झिरो मायनस वन, आन्सर येतं आहे इथे सिक्स, डिटर्मिनंट फॉर वाय तुमचं आन्सर येतं आहे सिक्स. देन डिटर्मिनंट फॉर झेड, डिटर्मिनंट फॉर झेडची व्हॅल्यू फाइंड आउट करू, सेम तीच प्रोसिजर इथे रिपीट करायची आहे. तुमच्या झेडच्या व्हॅल्यू आहेत वन वन मायनस टू, वन वन मायनस टू, याला रिप्लेस करायचं आहे कॉन्स्टंट बरोबर थ्री वन झिरो, रिप्लेस करतो थ्री वन झिरो, बाकी व्हॅल्यू सेम वन 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 मायनस वन 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 मायनस वन वन, देन तुमचं सेम तेच, पहिलावाला प्लस, दुसरावाला मायनस, तिसरावाला प्लस इज इक्वल टू, बघा वनपासून स्टार्ट करतो प्लस वन, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम गेट कॅन्सल, राहिलं काय मायनस वन 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 झिरो, देन क्रॉस मल्टिप्लाय, मायनस वन इंटू झिरो झिरो, त्यामध्ये मायनस साईन, वन इंटू वन वन, देन मायनस वन, हा मायनस वन, फर्स्ट रो सेकंड कॉलम गेट कॅन्सल, याचं लोकेशन आहे फर्स्ट रो सेकंड कॉलम गेट कॅन्सल, राहिलं काय वन 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 झिरो, देन क्रॉस मल्टिप्लाय, वन इंटू झिरो झिरो, देन मायनस साईन, वन इंटू वन वन, एकदम सिंपल न्यूमरिकल आहे, ही स्टेप तुम्हाला कंटिन्युअस फॉलो करायची. देन प्लस थ्री, बघा प्लस थ्री, याचं लोकेशन फर्स्ट रो थर्ड कॉलम गेट कॅन्सल, राहिलं काय वन मायनस वन वन वन, देन क्रॉस मल्टिप्लाय, वन इंटू वन वन, देन मायनस साईन, मायनस वन इंटू वन का होईल मायनस वन, आणि मायनस मायनस इथे का होईल प्लस वन. देन डिटर्मिनंट फॉर झेड, डिटर्मिनंट फॉर झेड फाइंड आउट करू, वन ब्रॅकेटमध्ये झिरो मायनस वन मायनस वन ब्रॅकेटमध्ये झिरो मायनस वन प्लस थ्री ब्रॅकेटमध्ये वन प्लस वन, आन्सर येते सिक्स, डिटर्मिनंट फॉर झेड ऑल्सो येते सिक्स, याला इथे ब्रॅकेट करा, बघा तुमचे तिन्ही चारही व्हॅल्यूची व्हॅ, बघा डिटर्मिनंट आलं एक्ससाठी वायसाठी आणि झेडसाठी, देन फाइंड आउट स्टेप नंबर थ्री, स्टेप नंबर थ्री, फाइंड एक्स वाय अँड झेड, फाइंड एक्स वाय अँड झेड, इथे स्टेप नंबर वन, स्टेप नंबर टू आणि स्टेप नंबर थ्री, फाइंड एक्स वाय अँड झेड, तुमचा फॉर्म्युला इथे यूज करा, एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी, एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी, बघा एक्सची व्हॅल्यू किती, डी एक्सची व्हॅल्यू किती आहे, डिटर्मिनंट फॉर एक्स सिक्स, डिटर्मिनंटची व्हॅल्यू सिक्स, तर सिक्स बाय सिक्स तुमचा एक्सचा आन्सर किती येईल, व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू वन, व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू वन. देन वायचा फॉर्म्युला, वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी, बघा डिटर्मिनंट फॉर वाय आलं आहे सिक्स, डिटर्मिनंट डीची व्हॅल्यू सिक्स, म्हणजे सिक्स बाय सिक्स, सिक्स बाय सिक्स, वायचं आन्सरसुद्धा किती आलं वन. देन झेड फॉर्म्युला सेम, डिटर्मिनंट ऑफ झेड डिवाइड बाय डिटर्मिनंट डी, बघा डिटर्मिनंट ऑफ झेडचं आन्सर आहे सिक्स, डीचं आन्सर आहे सिक्स, म्हणजे सिक्स बाय सिक्स, तर झेडचं तुमचं आन्सर येतं आहे वन, झेडचं तुमचं आन्सर येतं आहे वन, बघा तुमचं एक्स वाय झेडचं तुमचं आन्सर आहे एक्स इज इक्वल टू वन, वाय इज इक्वल टू वन आणि झेड इज इक्वल टू वन, सॉल्व द इक्वेशन बाय युजिंग क्रॅमर्स रूल. आता हे आन्सर तुम्ही क्रॉस चेक करू शकता, एकदम सिंपल आहे, कुठल्याही एका इक्वेशनमध्ये तुम्ही व्हॅल्यू पुटअप करा, आन्सरला क्रॉस चेक करा, तर इथे मी तुम्हाला दाखवून देतो आन्सर क्रॉस चेक कसं करायचं आहे.
बघा इक्वेशन वनमध्ये मी पुट करतो एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 3. बघा एक्सचा आन्सर किती आला आहे 1, वायचा आन्सर किती आहे 1, झेडचा आन्सर किती आहे 1. बघा 3 इज इक्वल टू 3, एल एच एस इज इक्वल टू आर एच एस, म्हणजे तुमचं आन्सर इथे मॅच होत आहे. तुम्ही सॉल्व केलं एक्स वाय झेडचा आन्सर इथे परफेक्ट आहे. कुठल्याही इक्वेशनमध्ये पुट करा, तुमचं आन्सर तुमचं मॅच झालं पाहिजे, म्हणजे एल एच एस इज इक्वल टू आर एच एस आलं पाहिजे. कुठल्या एका इक्वेशनमध्ये पुट करून तुम्ही कॉसचेक इथे करू शकता. आणि हे सेम तुमचं कॅल्सीमध्ये सुद्धा सॉल्व होतं आहे, म्हणजे कॅल्सीमध्ये सुद्धा तुम्ही इथे क्रॉसचेक करू शकता. पण तुम्हाला एक्झाममध्ये अशी स्टेप दाखवावी लागतील, प्रोसिजर इथे फॉलो करावी लागेल. या व्हिडिओमध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे जर तुम्हाला अपडेट हवे असतील तर टेलिग्राम चॅनल जरूर जॉईन करा आणि ॲप्लिकेशनसुद्धा आपलं डाऊनलोड करा. आणि काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी दिलेली इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला भेटतील. थँक्यू.